बाल भारतीने अभ्यासक्रम बदलास सुरुवात केली आहे. इयत्ता दुसरीच्या गणित पुस्तकातील गणित शिक्षणात अमूलाग्र बदल करण्यात आले. संख्या वाचन करताना 21 ऐवजी 21, 73 ऐवजी 73 आणि 93 ऐवजी 93 असं वाचण्याच्या सूचना अभ्यास मंडळानं दिल्या आहेत. मराठी जोडाक्षरे कठीण असल्याचं सांगत बालभारतीने नवीन पद्धती अवलंबली आहे. या वर्षी दुसरी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आलाय. अकरावी अभ्यासक्रम सुरू होण्यास अद्याप 1.5 महिना बाकी आहे, पण दुसरीच्या बदलानं मात्र शिक्षक वर्ग अवलंबित झाला आहे. जोडाक्षरे नको म्हणून पाढे पठणाची आणि लिहिण्याची पद्धतच बदलली आहे. या शैक्षणिक वर्षापासून दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी दुसरीच्या शिक्षकांना मोठा धक्का बसला. या पुस्तकात नवी आणि जुनी पद्धत अशा दोन्ही स्वरूपात मांडणी देण्यात आली आहे. मात्र ही देत असताना शिक्षकांनी नवीन पद्धतीने शिकवावं अशा सूचनाही करण्यात आल्या. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांना गोंधळ होणार आहे. तसेच ही भाषेची गळचेपी असल्याची भावनाही शिक्षक वर्ग व्यक्त करताय. तसेच ही भाषेची गळचेपी असल्याची भावना शिक्षक वर्ग व्यक्त करत आहे. संख्या वाचनासाठी 3 पद्धती देण्यात आल्यात. यात विद्यार्थ्यांना जी सोपी वाटेल ती पद्धत ते वापरू शकतात. इंग्रजीतील संख्या वाचना पद्धतीनुसार ही पद्धत करण्यात आली आहे. हा बदल सर्व स्तरावर स्वीकारला गेल्यास यात विद्यार्थ्यांचाच फायदा आहे.